यावरून महामेट्रो यांनी रिच 3 मध्ये प्रत्येक कुठं ना कुठं काय लफडे सुरू आहे ते काढून झालं माहिती आहे. कोणी मेट्रोच्या काही लोकांनी इथं किती भ्रष्टाचार होत आहे म्हणून काही पेपर्स आम्हाला पाठवले आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ही तुमच्या समोर ठेवतो आहे की याच्यानंतर हा भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे. रिच 3 स्टेशनची 445 करोड रुपयाची जी कन्सल्टंटनी किंमत काढली होती, ज्यांनी ते टेंडर घेतलं ते 237 करोडला टेंडर घेतलं, म्हणजे जो कन्सल्टंट होता त्यांनी कशा करता म्हणून 445 करोडचं हे एस्टिमेट कॉस्ट काढली त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह कॅगनी घेतलेला आहे. त्याला परत सुधारित किंमत दिली 325 करोड. जेव्हा त्याने 237 करोड एक्सेप्ट केल्यावर 325 करोड घेण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच 0 मैल 666.31 कोटीची किंमत होती जी जनरल कन्सल्टंटनी काढलेली, त्याची सुधारित किंमत 92.97 कोटी केली. हे का बरं केलं हे सुद्धा माहित नाही. हे कॅगनी काढलेले हे सगळे पॉईंट्स आहेत. रिच 2 स्टेशन 191.54 कोटी होतं, त्याची सुधारित किंमत 242.31 कोटी केली. आता हे मेन जे आहे हे आमच्याजवळ आलं. आता असे कितीतरी सुधारित किंमतवाल्या करोडो रुपयामध्ये आहेत हे. आणि बेसिकली हे सुधारित किंमत काढण्याच्या म्हणजे हे तर बिना टेंडरने दिलेलं काम आहे. रिच 1 झिरो मैल आणि रिच स्टेशन 2 हे विदाउट टेंडर आहे. सीएजीच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे रिच 3 मधील कामाचे वाटप करण्यात टेंडरची रक्कम फार मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. महामेट्रोच्या एस्टिमेट प्रमाणे रिच 3 च्या 10 स्टेशनची किंमत बांधकामाची किंमत 445 कोटी होती. तथापि त्याचवेळी रिच 2 मधील एका स्टेशनची किंमत 25.13 कोटी एका स्टेशनची किंमत आहे, तर 10 स्टेशनची 250 करोड व्हायला पाहिजे, ती त्यांनी 445 करोड केली होती. त्यानंतर महामेट्रो हे ऑडिटमध्ये यांनी हा ऑब्जेक्शन घेतलेला आहे. महामेट्रो यांनी ठरवले 237 पॉईंटची किंमत ती वाढवून त्यांना 325 करोडवर दिली, हे सुद्धा कॅगनी घेतलेलं आहे. महामेट्रोनी प्रथमतः दावा केल्याप्रमाणे 3 बांधकाम बचत झाली नसून 0 मैल म्हणजे जे सांगत होते आम्ही बचत केली ती बचत केलेली नाही. 0 मैलची किंमत सुद्धा 66.31 कोटी पासून 91.17 कोटी पर्यंत ही वाढवण्यात आली आहे. म्हणजे ह्या किमती डायरेक्ट वाढवल्या त्यांनी. त्याच्यानंतर 18 ऑक्टोबर 2016 रोजी रिच 3 मार्गावरील 10 मेट्रो स्टेशन बांधण्याचा करार महामेट्रोने ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेड ITDC या कंपनी बरोबर केला. त्याची किंमत जी इस्टिमेटेड कॉस्ट आपण जे म्हणतो टेंडरची इस्टिमेटेड कॉस्ट ती होती 445.75 करोड. म्हणजे जर उद्या जर हे ऑफिस बांधायचं आपल्याला तर आपल्याला जो कन्सल्टंट आहे किंवा आणखी शेवटी हा पैसा जो आहे हा नागपूरच्या जनतेचा आहे. मागचा उद्देश डेव्हलपमेंटला विरोध नाही देणार आहे आणि CVC ला देणार आहे, सेंट्रल व्हिजिलन्स. पण ही तक्रार देत असताना तुमच्या माध्यमातून आम्ही ACBलाही सांगणार आहे, सरकारलाही सांगणार आहे. आता सरकार म्हणजे आम्ही सरळ प्राईम मिनिस्टरला हे सगळे डॉक्युमेंट पाठवणार आहे आणि ब्रिजेश दीक्षित जे MD आहे त्यांना ताबडतोब या पदापासून मुक्त करायची पहिली मागणी करणार आहे. कारण की जो भ्रष्टाचार इथे होऊन राहिला तो भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे, नाही तर हे परत मॅनेज करतील आणि गोल गोल तुम्हाला लोकांना सुद्धा फिरवतील. पण आमच्या जो हे इतके डॉक्युमेंट्स आहेत याचे की हे कुठंच काही करू शकणार नाही आहे. प्रशांत भाऊ शॉर्ट में बताइएगा.